झी 24 तास एक पाऊल पुढे। तर या अहवालातील निष्कर्षाने दिलासा मिळालाय तो माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांना, मात्र या प्रकरणी त्यांनी मौन बाळगणं पसंत केलंय। या प्रकरणामध्ये मुख्यमंत्रीपद गमवावं लागलेल्या चव्हाणांवर काय काय आरोप होते ते एकदा पाहूया। पदाचा गैरवापर करून आदर्शमध्ये नातेवाईकांना फ्लॅट मिळवून दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। लष्करी सदस्यांबरोबरच अन्य लोकांना सदनिका मिळवून देता याव्यात यासाठी त्यांनी मुख्यमंत्री असताना करमणूक मैदानाची 15% जागा वापरण्याची सवलत दिल्याचा आरोप सुद्धा अशोक चव्हाणांवर आहे। याशिवाय चव्हाण मुख्यमंत्री असताना आदर्शला ऑक्युपेशन सर्टिफिकेटही त्यांनी दिल्याचा आरोप आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।